नमस्कार, मी सुवर्णा जोशी। मुंबई पासून ते महाराष्ट्रातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी महाप्राईम टाईम मध्ये आपण बघणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची। मुंबई महापालिकेनं गणेश मूर्तींच्या विसर्जनाकरता आता एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या गणेश मूर्तीचं विसर्जन थेटपणे जाऊन करता येणार नाहीये। मुंबईतील गणेश मूर्तींच्या विसर्जनाकरता पालिकेतर्फे गणेश मूर्ती संकलन केंद्र सुरू करण्यात येणार आहे। ही संकलन केंद्र किंवा फिरत्या संकलन केंद्रांमध्येच नागरिकांना आपल्या गणेश मूर्ती सुपूर्द कराव्या लागणार आहेत। मुंबईमध्ये अशा प्रकारे प्रत्येक विभागात 7 ते 8 संकलन केंद्र सुरू केली जाणार आहेत, तर पालिकेच्या 167 कृत्रिम तलावांवर किंवा समुद्रावर मूर्ती विसर्जन करण्यासाठी परवानगी नाकारण्यात आलेली आहे। थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांच्याकडे, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रफुल्ल, गणेश मूर्ती मुंबई मधल्या नागरिकांनी नेमक्या कुठे विसर्जित करायच्या? ते तलावावर समुद्रकिनारी जाऊ शकतात का घरच्या घरी कराव्या लागतील? असे अनेक प्रश्न निर्माण झालेले होते, मला वाटतं आज त्यावर पूर्णविराम लागलाय। नक्कीच सुवर्णा, यापूर्वी देखील महापालिकेनं आणि राज्य सरकारने जाहीर केलं होतं की गणेश मूर्ती ज्या घरच्या घरी विसर्जन कराव्या, या पालिकेनं आज आणखी नियम या ठिकाणी लावले आहेत की गणेश मूर्तींचं विसर्जनासाठी जे संकलन केंद्र आहे ते प्रत्येक वॉर्डमध्ये जवळपास 7 ते 8 ठिकाणी या ठिकाणी केलं जाणार आहे। म्हणजेच या सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला गणेश मूर्तीचं विसर्जन करता येणार नाही। त्याचबरोबर दरवर्षी महापालिका नैसर्गिक विसर्जन तलाव जे आहेत ते तयार करतात, ते देखील यावेळी केले जाणार नाही आहेत। त्यामुळे अनेक ठिकाणी प्रत्येक वॉर्डमध्ये जवळपास संकलन केंद्रांवर तुम्हाला मूर्ती ज्या आहेत, गणेश मूर्ती ज्या आहेत, त्या द्याव्या लागणार आहेत आणि ही भूमिका आज महापालिकेनं या ठिकाणी जाहीर केली आहे। त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी आता गणेश मूर्तींचं विसर्जन केलं जाणार नाही। कोविडची संपूर्ण जे फैलाव मोठ्या प्रमाणावर होतोय ते कारण जे आहे महापालिकेकडनं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। सुवर्णा, नक्की धन्यवाद प्रफुल आपण ही माहिती दिल्याबद्दल, पण महापालिकेवर मात्र खूप मोठ्या प्रमाणात या सगळ्याचा ताण येईल हे मात्र निश्चित, हे अर्थातच स्पष्ट होत आहे की जितक्या मोठ्या प्रमाणात जर मूर्ती संकलन करायची झाली तर मात्र खूप मोठा ताफा, खूप मोठी टीम महापालिकेला तयार करावी लागणार आहे। आता बातमी आहे पश्चिम महाराष्ट्रासह कोकण मध्य महाराष्ट्रावर घोंगावत असणाऱ्या पावसाच्या संकटाचे। आपण वेगवेगळ्या भागांमध्ये बघूया की काय पावसाची परिस्थिती आहे। कोकण काय, मध्य महाराष्ट्र काय, घाटमाथ्यावर येत्या 48 तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। कोल्हापूर, सांगली, खेड आणि गडचिरोलीची दृश्य आपण बघतो आहोत। कोयना राधानगरी परिसरात सुरू असलेला पाऊस आणखी 2 दिवस असा सुरू राहील अशी माहिती IMD दिली आहे। पुण्यातही घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे। 21 तारखेपर्यंत कोकण मध्य महाराष्ट्रात पाऊस जोरदार कायम असणार आहे। 25 तारखेपर्यंत महाराष्ट्रात उत्तम पाऊस होईल असं IMD म्हटलं आहे। तिकडे गडचिरोलीतही पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे। कोंकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, इसमें अभी आज के दिन ये मानसून करंट है विगरस फॉर्म में, यानी कि काफ़ी तेज है। ये कल परसों मराठवाड़ा एवं मध्य महाराष्ट्र यहाँ पे थोड़ा बहुत कमज़ोर होगा, बट 20-21 तारीख पूरा प्रदेश में फिर से मान्सून विगरस होने जा रहा है। बातमी कोल्हापुरातून। कोल्हापुरात पुराच्या पाण्यात तरुणांचा आततायीपणा समोर आलाय। साधी वल्हवायची बोट घेऊन तरुणांनी 20 किलोमीटर पर्यंत प्रवास केला। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरच्या कृष्णा नदी पात्रात ही धक्कादायक घटना घडली आहे। शिरोळ तालुक्यातील हे तरुण कर्नाटकमधील कल्लोळ पर्यंत जाऊन पोहोचले। खिद्रापूर गावातील तरुण असल्याची प्राथमिक माहिती आहे। आता कुरुंदवाड पोलीस या तरुणांवर कारवाई करणार का असा प्रश्न विचारला जातोय। तर दुसरीकडे पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात बाईक चालवण्याची घाई किंवा बुलढाण्यातल्या एका तरुणावर हा सगळा प्रकार बेतलेला आहे। त्याची बाईक वाहून गेली आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या पिंपळगाव सराईत ही घटना घडली आहे।
पुराच्या पाण्याला वेग होता, प्रवाह अधिक वेगवान होता, तरी सुद्धा या पाण्यात बाईक घातली गेली आणि बाईक वाहून जायला काही वेळ लागला नाही. वेळीच दोघे बाईकवरून उतरले आणि त्यांनी बाईक पकडून ठेवली. बाईक चालकालाही बाईकला वाचवण्याचा प्रयत्न करायचा होता, मात्र पाण्याच्या प्रवाहापुढे त्यांचं काहीच चाललं नाही. अखेर बाईक वाहून गेली आहे. पुरात बाईक टाकली नसती तरीही वेळच आली नसती. आणि आता आम्ही तुम्हाला दृश्य दाखवणार आहोत ती ड्रोन कॅमेरानं टिपलेल्या राधानगरी धरणाची. सध्या राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शिवम बोधे यांनी हा महाकाय जलप्रपात ड्रोनच्या सहाय्यानं टिपला आहे. न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांकरता ही ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली कोल्हापुरातल्या राधानगरी धरणाची दृश्य. राधानगरीतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही दृश्य आहेत. अत्यंत सुंदर परिसर आहे जो शिवम बोधे यांनी टिपला आहे. आणि आता अशी काही दृश्य आपण पाहणार आहोत जी पाहिल्यावर तुम्हाला केदारनाथ सिनेमातल्या शेवटच्या सीनची आठवण येईल. ही दृश्य आहे छत्तीसगडमधली. छत्तीसगडमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस आहे आणि त्याचमुळे इथे आलेल्या पुरात एक व्यक्ती अडकून पडली होती. त्या व्यक्तीची वायुसेनेच्या जवानांनी हेलिकॉप्टरच्या मदतीनं सुटका केली. छत्तीसगडच्या बिवासपूर इथला हा सुटकेचा थरार कॅमेरामध्ये कैद झालाय. आता मात्र हृदयाला चटका लावून जाणारी बातमी आहे. आपल्या वेगळ्या शैलीनं बॉलिवूडला वेड लावणाऱ्या प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता निशिकांत कामत यांचं प्रदीर्घ आजारानं निधन झालंय. वयाच्या 50व्या वर्षी त्यांनी हैदराबादच्या रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटरवर असताना अखेरचा श्वास घेतला. निशिकांत यांच्या जाण्यानं बॉलिवूडमधला दमदार मराठी चेहरा काळाच्या पडद्याआड गेलेला आहे. डोंबिवली फास्ट पासून सुरू झालेला निशिकांत यांचा सुसाट प्रवास स्वप्नवत असाच होता. मराठीतून हिंदीत चित्रपटसृष्टीमध्ये गेलेल्या निशिकांतनं आपल्या परिस स्पर्शातून मदारी, दृश्यम सारख्या अजरामर कलाकृती साकार केल्या. हे सिनेमे त्यांच्या कारकिर्दीतला मैलाचा दगड ठरले. पण गेल्या जुलैपासून तो लिव्हरच्या आजाराशी झुंज देत होता. तर ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचं अमेरिकेतल्या न्यूजर्सीमध्ये निधन झालंय. त्यांनी 90व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. गायन क्षेत्रातील 80 वर्षांची एक तपश्चर्या आता कायमची थांबली आहे. 14व्या वर्षी त्यांनी गाणं शिकायला सुरुवात केली तर 22व्या वर्षी त्यांनी पहिला स्टेज शो केला. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला होता. त्यांचा एक दिलदारपणा आपण ज्याला म्हणतो की किशोरीताईंच्या बाबतीतलं, एकदा नागपूरला कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये किशोरीताईंनी यमन गात होत्या आणि यमन गाताना त्यांनी असा काही तो यमन खुलवला की तो जसराजजी ऐकत होते आणि तो ऐकताना त्यांना काय वाटलं, त्यांनी सांगितलं की आजपासून मी यमन गाणार नाही, असा यमन हा अद्वितीय यमन हा माझ्या कानातनं जाणार नाही आणि असा मी परत गाऊ शकणार नाही, तेव्हा आजपासून मी यमन गाणार नाही असं त्यांनी जाहीररित्या सांगितलेलं होतं. मला अजूनही त्यांच्या मैफिली आणि त्यांचं गोरख कल्याण आणि श्री कामेश्वरी म्हणजे बिलासखानी तोडी ह्या रेकॉर्डचं मी अक्षरशः पारायण केलेलं आहे. अजून म्हणजे अगदी 85-90च्या काळात सुद्धा त्यांना लाईव्ह ऐकणं हा एक अविस्मरणीय असा अनुभव होता. आपण बघूया त्यांचे स्वर, आठवूया त्यांचे स्वर आणि त्यांच्या मैफिली या गाण्यामधून ब्रेकवर जाताना. शिव Ah
मध्ये पुन्हा एकदा स्वागत. तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये भीषण स्फोट झालाय. नंडोलिया केमिकल कंपनीमध्ये रासायनिक प्रक्रिया दरम्यान हा स्फोट झाला. या स्फोटामुळे सालवड, पास्थळ, बोईसर, तारापूर आणि किनारपट्टीच्या सगळ्याच गावांमध्ये मोठा कंप जाणवला. तब्बल 15 किलोमीटर पर्यंत या स्फोटाचा आवाज गेला. औद्योगिक वसाहतीच्या टी झोन मध्ये हा स्फोट झाला असल्याची माहिती समोर येते. पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसी जे आहे ते आशियाखंड सगळ्यात मोठे एमआयडीसी अशी तिची ओळख आहे. परंतु जर वर्षी या ठिकाणी स्फोटकाची मालिका जी आहेत ती सुरूच आपल्याला असलेली पाहायला मिळत्या. याही वर्षी या नंदुनिया या म्हणजे तारापूर एमआयडीसीमध्ये नंदुनिया ही कंपनी आहे, तिथे एक स्फोट झालेला आहे संध्याकाळी 7:30-7:45 दरम्यान. आणि त्या ठिकाणी 5 कर्मचारी जे आहेत ते काम करत होते. ही केमिकल फॅक्टरी आहे. जवळपास एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला अशी देखील प्राथमिक माहिती आपल्या समोर येते आहे. आणि 4 कर्मचारी जे देखील या ठिकाणी जखमी झाले, कारण कोरोनामुळे ह्या ठिकाणी जे आहेत सोशल डिस्टन्स पाळलं जात आहे. परंतु जर एखादा मोठा स्फोट झाला असता आणि अन्य जर कर्मचारी असतील तर ह्याची आपण कल्पना करू शकत नाहीत. आपण बघू शकतो माझ्या पाठीमागं मोठ्या प्रमाणात जे आहेत पत्रे असतील, विटा आणि कंपाऊंड म्हणजे जे स्ट्रक्चर जे आहे ते पूर्णपणे आपल्याला उडून साईडला गेलेलं पाहायला मिळते. फायर ब्रिगेडची अग्निशमन दलाची गाडी जी आहे या ठिकाणी पोहोचलेली आहे. पोलीस जे आहेत या ठिकाणी पोहोचले आहेत. परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी जरी झाली नसली तरी पण प्राथमिक माहिती अशी कळते आपल्याला की एका कर्मचाऱ्याचा या ठिकाणी जो आहे तो मृत्यू झालेला आहे आणि 4 कर्मचारी जे आहेत ते किरकोळ जखमी झालेले आहेत. खरोखर सगळ्यात जास्त म्हणजे आशिया खंड सगळ्यात मोठी जी आहे ती MIDC तारापूर अशी जी ओळख आहे. परंतु वारंवार ब्लास्ट असतील, कर्मचाऱ्याचा मृत्यू असतील ह्या ठिकाणी आपल्याला घडताना पाहायला मिळतात. आता तरी प्रशासनानं ह्याकडे लक्ष द्यावं अशीच मागणी जी आहे इथं रहिवासी करतो. कारण हा स्फोट झाल्यानंतर जवळपास 17-18 किलोमीटर परिसरामध्ये जो स्फोटकाचा कंप झालेला जी आहे ती माहिती समोर येते आहे. आणि जर ही केमिकल फॅक्टरी आहे, जर अन्य केमिकल फॅक्टरी जी आहेत त्या ठिकाणी जर आग लागली असती तर सगळ्यात मोठा अनर्थ ह्या ठिकाणी झाला असता. पण सुदैवाने तो आज झालेला नाही आहे. वारंवार आपण आपल्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करतो आहे. परंतु वारंवार जर वर्षी म्हणजे 3-4 महिने उलटले तसे स्फोटक जे आहेत आपल्याला घडताना आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कमीत कमी आत्ता तर ह्यांनी लक्ष द्यावं, प्रशासनानं ह्या ठिकाणी लक्ष द्यावं अशीच मागणी जो आहे. इथला कर्मचारी असेल, इथला आजूबाजूचा रहिवासी आहे तो आपल्याला घडताना पाहायला मिळतो आहे. कॅमेरामॅन भूपेश चुरीस्वामी, विजय राऊत, न्यूज 18 लोकमत, पालघर. जिथे अशा प्रकारचा दुर्लक्ष जाणवतं, हलगर्जीपणा, गोंधळ बघायला मिळतो, या सगळ्या घडामोडी आम्ही तुमच्याबरोबर पर्यंत पोहोचवत राहणार आहोत, त्याचा पाठपुरावा करत राहणार आहोत. आत्ता महाप्राईम टाईममध्ये इथेच थांबतो. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.